नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहूया कोरिएंडर लेमन चायनीज सूप. या थंडीच्या दिवसात हे गरम गरम सूप एवढ्याशा साहित्याने कसं बनवावं, त्याला लागणारं हे साहित्य आहे. इथे मी एक जोडी कोथिंबीर, एक लिंबू आणि हे ऑप्शनल आहे रेड कॅप्सिकम, 4-5 मिरच्या आणि 1 चमचा कॉर्नफ्लावर. आता तर आपण पाहूया ह्याच्यातून कोरिएंडर लेमन सूप कसे बनवावे. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया कोरिएंडर आणि लेमनपासून कसे सूप बनवा. इथे मी कोथिंबीर, एक जोडी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली. इथे तुम्ही पाहू शकतात ही कोथिंबीरचे काड्या पण मी त्याच्यामध्ये सूपमध्ये टाकणार आहे. हे सर्वात पौष्टिक असतं. कोथिंबीर ही कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी, ब्लड शुगर आणि किडनीसाठी, स्किनसाठी सर्वात उत्तम असतं. आणि त्याच्यामध्ये मी हे बारीक कापलेले अद्रक आणि लसूण घेणार आहे. चल आता पाहूया आपण ह्याच्यापासून सूप कसे बनवाय. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये लागणारं तेलही या सूपाला अगदी कमी लागतं. अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर हे बारीक चिरलेले अद्रक आणि लसूणचे तुकडे त्याच्यात टाका. 3-4 मिरच्या ज्या मी उभ्या कापून घेतलेल्या होत्या त्याही या तेलात पाठवा. जसं तुम्हाला तिखटपणा आवडतो त्याप्रमाणे ते मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर त्यामध्ये हे रेड कॅप्सिकम बारीक कापलेले तुकडे त्याच्यामध्ये टाकून खलखलचं थोडे 2 सेकंदासाठी हे सर्व काही शिजवून घ्या. हे अद्रक लसूण मिळेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये ही कापलेली कोथिंबीर मी टाकलेली. 2 सेकंद हे व्यवस्थित कोथिंबीर त्याच्यात शिजून येईल. ज्या पद्धतीने ते नरम होत, तुम्ही पाहू शकता हे नरम होत आले आहे कोथिंबीर. त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी लागेल मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की कोथिंबीर नरम झालेली. या काट्याही, त्या कोथिंबीरच्या काट्या पण जर त्याच्यामध्ये शिजून घेतल्या त्यामध्ये सूपचं चवही वेगळी छान येते. हे तुम्ही बघू शकता की कोथिंबीर थोडीशी शिजली आहे. त्याच्यानंतर मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकेन. तुम्हाला जसं लागत असेल तर तुम्ही अजून 1/2 ग्लासही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही पाणी टाकून हे त्याचं असं पातळ घोल बनवून घ्या. आणि हे सूपमध्ये त्याला थिकनेस देणार आहे. थोड्या वेळाने हे तुम्ही पाहू शकतात हे सूप. मी ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर हे कॉर्नफ्लावर मी त्याच्यात घालणार आहे. आणि 1 ते 2 मिनटं छानपैकी त्याला या सूपला उकळी येऊन दे. आणि तुम्हाला चवीपुरता त्याच्यामध्ये मीठ टाका. आणि हे गरम गरम सूप थंडीच्या दिवसात प्यायला अतिशय उत्तम आणि हेल्दी सूप तुमच्यासाठी रेडी आहे. या सूपमध्ये चवीपुरता मीठ, इथे मी 1/2 चमच मीठ घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे हे कालवून घ्या. एक उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जो लिंबू आहे त्यातला तुम्हाला जसं आवडेप्रमाणे 1/2 किंवा 1 लिंबू टाकून हे सूप अगदी गरम गरम पिण्यासाठी रेडी. थंडीच्या दिवसात अत्यंत उत्तम. या सूपसाठी जर तुम्हाला थिकनेस वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये 1/2 चमचा कॉर्नफ्लावर तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये तो 1/2 चमचा मी ॲड करून तुम्ही पाहू शकता हे सूप असं हे थिक झालेलं आहे. एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. हे पाहू शकाल ही सूपला इथे उकळ आलेली आहे. त्यातला हा 1/2 लिंबूच मी यूज करणार आहे. तुम्ही त्याच्यातला बिया काढून घ्या आणि नंतर या सूपमध्ये ते असे पिळून घ्या. वाव, खूप सुंदर. हे सूप प्यायला पौष्टिक आणि इतकं टेस्टी लागतं.
त्या थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम सूप प्यायची मजाच वेगळी. हे पहा मित्रांनो, इतकं सुंदर सूप इथे रेडी आहे. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. थँक यू एव्हरीवन.